प्रश्न क्रमांक 26, पुढील पैकी कोणती विधाने अचूक आहेत हे आपल्याला शोधायचे आहे। पृथ्वीच्या भूकवचातील सियालचे प्रमाण खंडांच्या तुलनेत महासागरी तळावर जास्त असते आणि सियालच्या तुलनेत सायमा पृथ्वीच्या अंतरंगात खोलवर आढळते। सिलिका अधिक ॲल्युमिनियम आणि सिलिका अधिक मॅग्नेशियम, वरचा जो भाग आहे याला सियाल म्हटलं जातं, याला सायमा म्हणतात। पृथ्वीचा विचार केला तर पर्वत, पठारे आणि मग समुद्राचा तळभाग अशी रचना आहे। साधारणपणे खंडांच्या भागामध्ये सियाल जास्त आहे आणि सायमा त्याच्या खाली म्हणजे महासागरी याच्यामध्ये खोलवर आढळतो। मग आता असं म्हणलं की भूकवचामध्ये खंडांच्या तुलनेत महासागरावर सियाल जास्त आढळतं, हे चूक आहे, कारण खंडांवर सियाल जास्त आहे आणि सियालच्या तुलनेत सायमा पृथ्वीच्या अंतरंगात खोलवर म्हणजे सायमा खोलवर आढळतं हे बरोबर आहे। म्हणजे कोणती विधानं अचूक आहेत, तर फक्त ब, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, पुढीलपैकी कोणत्या प्रकारे पर्जन्याची निर्मिती म्हणजे पावसाची निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते? बाष्पयुक्त हवा पर्वताने अडवून हे घडू शकतं, याला प्रतिरोध किंवा अवरोध पर्जन्य असं म्हणतात। म्हणजे हा पर्वत आहे आणि बाष्पयुक्त हवा इकडून गेली तर वर गेली, ढग तयार होतात आणि पाऊस पडतो, ओरोग्राफिक हे घडू शकतं। खंडांवरून महासागराकडे हवा वाहणे, आता हा खंड आहे आणि इथं महासागर आहे, खंडाकडून महासागराकडे हवा गेली तर ती कोरडी असते, त्याच्यामध्ये बाष्प आढळत नाही, यामुळे पाऊस पडू शकत नाही। पण महासागराकडून खंडाकडे आली तर ती बाष्पयुक्त असते, त्यामुळे पाऊस पडू शकतो, ब मुळे पडू शकत नाही। उष्ण आणि शीत हवेचं एकत्रितकरण झालं, म्हणजे एका बाजूनी गरम हवा आली आणि दुसऱ्या बाजूनी शीत हवा आली, तर इथं आघाडी तयार होते आणि आघाडीच्या भागामध्ये फ्रंटल म्हणजे फ्रंट असा पाऊस पडतो, हे घडू शकतं। म्हणजे अ आणि क, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे। 28वा प्रश्न, महाराष्ट्राचं जे पठारी क्षेत्र आहे त्याला काय लागू पडतं? लावाचे एकावर एक स्तर आहेत हे बरोबर आहे, पश्चिम पूर्व आणि उत्तर दक्षिण उतार आहे। आता महाराष्ट्र पठाराला पश्चिम पूर्व उतार आहे हे बरोबर आहे, पण उत्तर दक्षिण आहे असं नाहीये, कारण त्याच्यामध्ये पर्वतरांगा आहेत, त्यामुळे हे अर्ध सत्य आहे आणि अर्ध असत्य आहे विधान, त्यामुळे हे लागू पडत नाही। सर्वात तरुण खडक प्रणाली, सर्वात तरुण नाहीये तर सर्वात वृद्ध आपण म्हणू शकतो खडक प्रणाली त्याची आहे, त्यामुळे याच्यातलं फक्त अ लागू पडतं, फक्त अ, पर्याय क्रमांक 3। 29वा प्रश्न बघूया आपण, या रांगा विचारात घ्यायच्या आहेत आणि यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे। या रांगा आहेत कुठल्या? तर भारताचा जो पूर्व घाट आहे त्याच्यातल्या आहेत। या पूर्व घाटामध्ये नल्लामाला, जावडी आणि शेवराय असा क्रम आढळतो। आता याच्यामध्ये नल्लामाला 1 क्रमांकाला आहे, जावडी 2 क्रमांकाला आहे, शेवराय 3 क्रमांकाला आहे, ब, अ आणि क असा आपल्याला क्रम हवा आहे, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न पाहूयात आपण, 30 क्रमांकाचा प्रश्न, विधान विचारात घ्या असं म्हटलेलं आहे। हिमालयातील नद्या हिमालयापेक्षा वयाने जास्त आहेत, हे विधान योग्य आहे? हिमालय निर्माण होण्याच्या आधी त्या आलेल्या आहेत, त्यांना पूर्वानुवर्ती किंवा अँटेसेडंट नद्या असं म्हटलं जातं। भारतीय द्वीपकल्पावरील नद्या द्वीपकल्पाच्या तुलनेत तरुण आहेत या नंतर आलेल्या आहेत, त्यांना कॉन्सिक्वेंट असं म्हटलं जातं, त्यामुळे हेही बरोबर आहे। तर आता आपल्याला निवडायचं आहे यापैकी पर्याय, दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक 3। 31वा प्रश्न, प्रवालीचे विरंजन असं म्हटलेलं आहे, आता कोरल ब्लीचिंग असं इंग्रजीत म्हटलं जातं, कोरल ब्लीचिंग। कोरल म्हणजे ह्या प्रवाळ्या आहेत, हे अत्यंत सुंदर कीटक आहेत, त्यांच्या कॉलनी आढळतात आणि यांचा रंग फिका होणे याला प्रवालीचं विरंजन असं म्हटलं जातं। कशामुळं होतं? जागतिक तापमान वाढ झाल्यामुळं होतं, सागरी प्रदूषणामुळं होतं, उष्ण सागरी प्रवाहांमुळं होत नाही। प्रवाली विरंजनांमध्ये रोग हा एक दुसरा प्रकार आहे,
त्या सायकल्स आहेत त्यांची, जीव सायकल्स, हा त्याचं दुसरं कारण आहे. म्हणजे आत्ताच्या बाबतीत अ व ब पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे. 32 क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा इतर जिल्ह्यांना लागून नाही, असं आपल्याला इतर राज्यांना लागून नाही असं विचारलंय. नाशिक लागून आहे गुजरातलाच, ठाणे नाहीये, नंदुरबार आहे, पालघर आहे, ठाणे जिल्हा लागून नाही पर्याय क्रमांक दोन. 33वा प्रश्न बघूयात आपण, पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. सातीवली पालघरमध्ये आहे, इथे आहेत. तुराळ रत्नागिरीमध्ये आहे, इथे आहेत. मसवण हा देखील पालघरमध्ये आहे, इथे आहेत. नेरे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, इथे आहे. सगळेच्या सगळे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 34, भारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना ही जी पिकं आहेत त्यांचा कसा क्रम लागतो. आपण उत्तरेकडून आलो तर सगळ्यात वर बाजरी, नंतर ज्वारी आणि सगळ्यात खाली नाचणी असे. म्हणजे याला आपण बाजरा, रा म्हणजे रागी असंही म्हणता येतं. म्हणजे आता आपल्याला बाजरी क्रमांक एक, त्यानंतर ज्वारी क्रमांक दोन, नाचणी क्रमांक तीन, ब अ क हा पर्याय हवा आहे, पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे. 35वा प्रश्न बघूया आपण, पुढीलपैकी कोणत्या जोड्या योग्य आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. रोहा खाडी ही रायगडमध्ये आहे, हे बरोबर आहे. दातवीरा खाडी ही ठाणे पाहिजे, इथं गणे झालंय, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, हे बरोबर आहे. आचऱ्याची जी खाडी आहे ती रत्नागिरी दिलेली आहे, सिंधुदुर्ग याच्यामध्ये आहे, त्यामुळं हे चूक आहे. अ आणि ब पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे. 36वा प्रश्न बघूया आपण, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली आहे. जालना नाही, भंडाऱ्यामध्ये तळा आहेत म्हणणं आहे, नागपूरमध्ये आहे, यवतमाळमध्ये नाही, ब आणि क या दोन ठिकाणी. आता इथे भंडाऱ्यामध्ये तलाव आहे, तशाच पद्धतीने नागपूरमध्ये देखील तलाव आहेत. साधारणपणे विदर्भ आणि त्यातही पूर्व विदर्भाच्या हिश्यामध्ये गोड्या पाण्यातली मासेमारी विकसित झालेली आहे. प्रश्न क्रमांक 37 बघूया आपण, पुढील स्तर आहेत त्यांचा उंचीनुसार योग्य क्रम लावायचा आहे. कशाचे स्तर आहेत, वातावरणामधले स्तर आहेत. आता यांचा जर आपण एक एक विचार करत गेलो तर सगळ्यात खाली ओझोन आहे, त्याच्यानंतर केनली हेवी साईड हा थर येतो आणि त्याच्यावर अप्लेटॉन स्तर येतो. पण आता हे कळण्यासाठी मी जर का रचना काढली तर नंबर एक तपांबर, नंबर दोन स्थितांबर, या स्थितांबरामध्येच ओझोन आहे, त्यानंतर वर आहे आयनांबर, आयनावरण. या आयनावरणामध्ये खाली ई नावाचा स्तर आहे, त्याचं नाव आहे केनली हेवी साईड, आणि पुढे F1 अधिक F2 एकत्रित आहेत, त्यांना म्हटलं जातं अप्लेटॉन स्तर. मग आता ओझोन सगळ्यात आधी, त्यानंतर केनली हेवी साईड आणि अप्लेटॉन, अक ब या क्रमाने आपल्याला हे आढळतात. पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 38वा प्रश्न, या गटातला विसंगत घटक ओळखायचा आहे. हे सगळेच्या सगळे स्थानिक वारे आहेत. चिनूक हा उष्ण स्थानिक वारा आहे USA कॅनडामधला, त्यानंतर लू हा उष्ण स्थानिक वारा आहे भारतातला, लेविच हा स्पेनमधला उष्ण स्थानिक वारा आहे, आणि मिस्राल हा शीतवारा आहे फ्रान्समधला. आता उरलेले तीन उष्ण आहेत आणि हा एकटाच मिस्राल हा शीतवारा आहे, त्यामुळे त्या गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे. 39वा प्रश्न, विधान विचारात घ्या. रेषाकृती वस्ती प्रामुख्याने पर्वतांच्या पायथ्याला आढळते. हे बरोबर आहे, पर्वताच्या पायथ्याला आजूबाजूला पसरायला काही चान्स नाही. पर्वतांचे उतार वस्तीसाठी अनुकूल ठरत नाहीत, हे देखील बरोबर आहे, कारण पर्वताच्या उतारावर पाऊस, त्याच्याबरोबरीनं आपणाला पर्जन्य छाया म्हणतो आपण, तो परिणाम दिसून येतो. त्यामुळं विचारात घ्यायचे आहेत आणि दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे. 40वा प्रश्न बघूया आपण, पुढीलपैकी कोणत्या प्रकाराला मोसमी हवामान असं म्हटलं जातं.
ए यस हे जे हवामान प्रकार आहे याला कोरोमंडल पद्धतीचं हवामान असं म्हटलं जातं. ए डब्ल्यू म्हणजे सुदान किंवा सभाना, ए एफ म्हणजे विषुवृत्तीय हवामान आणि ए एम म्हणजे मान्सून हवामान. कोप्पन यांनी दिलेलं जे हवामानाचं वर्गीकरण आहे त्यात हे शब्द वापरलेले आहेत, कोड्स वापरलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे.